एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही एक केंद्र पुरस्कृत केंद्रीय योजना आहे. केंद्र शासनाशी संबंधित अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या अनेक न्याय मागण्या आज प्रलंबित आहेत. गेली 5 वर्ष केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कुठलीच वाढ केलेली नाही. विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या या केंद्र सरकारने देशातील लाखो अंगणवाडी महिलांच्या न्याय मागण्यांकडे कमालीचे दुर्लक्ष करून त्यांना एक प्रकारे वाऱ्यावर सोडून देण्याचे काम केले आहे, असा आरोप C2 संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी 10 जुलै रोजी मागणी दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद समोर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात बोलताना केलाय. गेल्या 32 वर्षांपासून 10 जुलै हा अखिल भारतीय अंगणवाडी फेडरेशनच्या वतीने मागणी दिवस म्हणून देशभर विविध प्रकारचे आंदोलने करून पाळण्यात येतो. यावर्षी हा दिवस देशभर काळा दिवस म्हणून सरकारच्या ICDSच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात पाळण्यात येत आहे. या धोरणाचा परिणाम म्हणून या देशातील कोट्यवधी बालके, गरोदर व स्तनदा माता कुपोषित होताना दिसत आहेत. एकीकडे प्रचंड महागाई वाढत असताना गेल्या 5 वर्षात पोषण आहाराच्या व इंधनाच्या आहारात सरकारने कुठलीही वाढ केली नाही. डिजिटल कारभाराच्या नावाखाली पोषण ट्रॅक्टर नावाचा एक सदोष ॲप सेवकांच्या माथी मारला आहे. या ॲपशी सुसंगत असा मोबाईल शासनाने दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने 25 वर्षापूर्वी ग्रॅज्युटीबाबत सकारात्मक निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारच्या वतीने कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. केंद्र सरकारच्या या अनास्थेमुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले असून केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण देशभरात काळी वस्त्रे परिधान करून अंगणवाडी महिला सरकारच्या ICDS विरोधी धोरणाच्या विरोधात आज निषेध व्यक्त करीत आहेत, असे मत संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात महिलांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा. आज आम्ही इथे दरवर्षी 10 जुलै काळा दिवस म्हणून साजरा करत असतो. मागणी दिवस काळा दिवस म्हणून साजरी करतो. आणि विशेष म्हणजे आज आमचे म्हणजे इतक्या बाया त्रस्त झालेल्या आहेत की सगळ्या जणी आज आम्ही काळ्या साड्या घालून आणि सरकारच्या तोंडाला काळं पुसायला सुद्धा तयार आहेत. एवढ्या त्या म्हणजे काळ्या साड्या घालून त्यांच्या मनात एवढं सरकार विरोध काळं झालेलं आहे. कारण कसं आहे की ग्रॅज्युएटी आम्हाला सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय की ग्रॅज्युएटी त्यांना अंगणवाडी सेविका मदतनीसांना द्या, परंतु आजही त्यांनी इतक्या दिवस लोटल्यानंतरही आम्हाला अजून ग्रॅज्युएटी नाही. सगळं अंगणवाडी सेविका मदतीचा कामगार म्हणून त्यांना हे करतात. आम्ही कर्मचारीच आहे आणि एकीकडे सरकार म्हणते की अंगणवाडी सेविका मदतीस कर्मचारी आहे आणि एकीकडे आम्हाला फक्त मानधन म्हणते. पैसे द्यायचा वेळ आला तर म्हणतात मानधन घ्या. आणि ज्या ग्रॅज्युएटी किंवा कमीत कमी मानधन जर द्यायचं असलं मला 26,000 रुपये मानधन सगळ्यांना द्या आणि ग्रॅज्युएटी आम्हाला द्या अशी आमची आज काळ्या दिवसाची मागणी आहे. मी सिटू संघटना जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील. आज गेली 32 वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी संघटना मागणी दिवस साजरा करीत आहे. 10 जुलै म्हणून ज्या दिवशी साजरा करीत आहे तरी आम्ही वेळोवेळी आमच्या मागण्या घेऊन या ठिकाणी येत आहोत, तरी एकही मागणी आमची पूर्ण होत नाही. म्हणून आज 10 जुलै हा मागणी दिवस काळा दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या काळे वस्त्र परिधान करून या ठिकाणी जमलेलो आहे. आणि आमच्या रास्त मागण्या अशा आहेत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. अंगणवाडी सेविकांना किमान 26,000 व मदतनीसांना किमान 18,000 वेतन द्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा. THR-सारख्या बाबी बंद करून लाभार्थ्यांना ताजा व पोषक असा आहार चालू करा. तसेच शासनाने 25 एप्रिल 2022 रोजी जी कायद्याने आम्हाला मान्य केलेली आहे ग्रॅज्युएटी, ती आम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तसेच पेन्शन लागू करा. ह्या रास्त मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी काळा दिवस म्हणून मागणी दिवस हा साजरा करीत आहे.